फडणवीसांच्या पोलिसांचं काय आता वसवा राहिला नाही का महाराष्ट्रामध्ये? सन्माननीय नाना भाऊंनी अतिशय जोशात हा सगळा मुद्दा मांडलाय, महत्वाचा मुद्दा आहे. फक्त नाना भाऊ हे फडणवीसांचे पोलीस नाही आहे, ते महाराष्ट्राचे पोलीस आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेचे आणि महाराष्ट्राच्या सरकारचे पोलीस आहेत. त्याच्यामुळे थोडी दुरुस्ती करू त्याच्यामध्ये. दिस इज अ पॉलिटिकल मर्डर. त्यांचा कोकणाशी काही संबंध नाही. असे 40-40 एकर जमिनी त्या आमदारांनी घेऊन ठेवल्या आहेत. जितेंद्र आव्हाडांना एक नॅक आहे, कुठल्याही विषयात, हा विषय गंभीरच आहे पण त्याच्यात सनसनाटी कशी तयार करायची याची एक त्यांच्याकडे नॅक आहे. आता आपण ती साईट मोनोलिथिक आहे वगैरे म्हणता, ही रिफायनरी असो किंवा कुठलाही उद्योग असो, हा सुरू करताना सगळ्या विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागतात. सगळ्या पुरातत्व विभागाची देखील घ्यावी लागते. याच्यामध्ये जी काही जागा आहे याच्यात 5,000 एकरवर तर नुसतं जंगल लावण्यात येणार. जर मोनोलिथिक साईट असेल तर ती प्रोटेक्ट केली जाईल. त्या संदर्भात ज्या काही परवानग्या आहेत त्या परवानग्या घेतल्या जातील. जमीन कोणी खरेदी केली आहे जरूर याची माहिती घेतली जाईल. या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कोण कोण जमिनी कशा कशा खरेदी करतो याची माहिती आमच्याकडे आहे काही प्रमाणात. ती आपल्याला योग्य वेळी ती देता येईल.